शिक्षणाचा मुद्दा फार महत्वाचा आहे. मतदारसंघात जर फिरलं तर शाळांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं, कारण मुलं शिकलीत तर खऱ्या अर्थाने विकास होणार आहे, परिवर्तन होणार आहे आणि वैचारिक क्रांती घडणार आहे. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? खरं आहे ते. संपूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. बघा, चांगल्या ज्या ज्या घरी चांगले उच्च दर्जाची जे लोक राहत आहेत त्यांची मुलं चांगल्या स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमच्या अंबानी असेल मोठ्या स्कूलमध्ये शिकत असतात. परंतु माझा हा आदिवासी ट्रायबल भाग आहे, या भागातील मुले माझी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते शिक्षण घेत असतात. परंतु आज जिल्हा परिषद शाळेच्या शाळांची जर अवस्था जर पाहिली तर पावसाळ्यात पूर्णपणे ठपठप त्या गळत असतात, खाली बिलकुल अस्वच्छता आहे, अशा वातावरणात ती मुलं त्या ठिकाणी शिकत असतात. आणि ते खरोखर खूप दुःख आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून हा एकदम बेसिक प्रश्न आहे, तो त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी ताबडतोब आपल्या लेवलवर तो बसकी करून तो सोडवायला पाहिजे. तो तसा निधी उपलब्ध करून ते त्याच्या शाळांची डागडुगी जरी कमीत कमी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, आपला आमदार म्हणून आपल्या माध्यमातून असेल, ती सोडवायला पाहिजे होती. परंतु तो आत्तापर्यंत प्रश्न सुटलेला नाही आहे. परंतु भविष्यामध्ये माझं ते स्वप्न आहे, मी माझ्या आईच्या नावाची सुंदर इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून CBSE बोर्डची या ठिकाणी शाळा आपण चालू केलेली आहे. माझ्या ग्रामीण भागातील या तरुणांना, या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून माझा तो प्रयत्न आहे. परंतु माझा आदिवासी बांधव जो आहे त्यांची मुलंसुद्धा चांगल्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत, यासाठीसुद्धा शासनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत.